हरे कृष्णा। दिवाळीमध्ये धनत्रयोदशी नंतरचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण सायंकाळी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो। लक्ष्मीने आपल्या घरात यावं, आपल्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण व्हावा यासाठी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। मित्रांनो, यंदाच्या वर्षी म्हणजेच 2022 या सालात 24 ऑक्टोबर सोमवारी सायंकाळी 6:08 ते रात्री 8:38 या 2.5 तासांच्या कालावधीत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे। या शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मीपूजन नक्की करा आणि सोबतच धन्यांचा एक छोटासा उपाय सांगतो आहे, हा उपाय सुद्धा आवर्जून करा। मित्रांनो, प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये हा उपाय आम्ही सांगतो आहोत आणि लाखो लोकांना त्याची प्रचिती आणि त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे। हा उपाय माता लक्ष्मीस आकर्षित करतो आणि घरामध्ये धनाची कमतरता कधीच पडत नाही। धन म्हणजेच पैसा, ऐश्वर्य आणि वैभव। मित्रांनो, हा उपाय एकतर आपण लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर अर्थात रात्री 6:08 ते 8:38 या 2.5 तासांच्या कालावधीत करू शकता, अन्यथा संपूर्ण रात्रभरात कधीही केलात तरीही चालेल। याचं कारण म्हणजे जी अश्विन अमावस्या आहे ती आज सायंकाळी 5:27 प्रारंभ होते आहे आणि संपूर्ण रात्रभर ही अमावस्या असेल। उद्या सायंकाळी 4:18 तिची समाप्ती होत आहे। मित्रांनो, उपाय कसा करावा? हा उपाय करण्यासाठी आपण मुठभर धने घ्यायचे आहेत। आपली इच्छा असेल तर आपण त्यापेक्षा जास्त धने सुद्धा घेऊ शकता, मात्र कमीत कमी मुठभर धने आपणास आवश्यक आहेत। त्यापूर्वी लक्षात ठेवा, आज आपण लक्ष्मीपूजन करताना माता लक्ष्मींची जी पूजा करतो आहोत, माता लक्ष्मींना थोडेसे धने अर्पण करायला विसरू नका। ज्या प्रकारे माता लक्ष्मीस विलायची, लवंग या तांत्रिक वस्तू अतिशय प्रिय असतात, अगदी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीस धने अर्पण केल्याने घरातील धनधान्यात वृद्धी घडून येते, वाढ घडून येते। तर मित्रांनो, आपण मुठभर धने घ्यायचे आहेत आणि एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये माता लक्ष्मींच्या चरणी ते ठेवायचे आहेत आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात धनधान्य कधीच कमी पडू देऊ नकोस। हे आई लक्ष्मी, तुझा अखंड वास, तुझा स्थायी वास आमच्या घरामध्ये निर्माण होऊ दे। मनोभावे हात जोडून प्रार्थना करा। आणि त्यानंतर मित्रांनो, हे जे धने आहेत हे आपण एकतर धनत्रयोदशीच्या दिवशी जे आपण खरेदी केले होते त्यांचाही वापर इथे करू शकता, अन्यथा तुमच्या घरात जर काही धने असतील तर त्यांचाही वापर करता येतो। किंवा आज या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण नवीन धन्यांची खरेदी करा आणि त्यांचाही वापर करू शकता, काही हरकत नाही। तर असे हे धने आपण माता लक्ष्मीसमोर ठेवून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे मुठभर धने आपल्या उजव्या हातामध्ये, उजव्या हाताच्या मुठीत आपण बंद करायचे आहेत आणि माता लक्ष्मींचा मंत्र सांगतो आहे। या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा आपण जप नक्की करा, किंवा अगदी 5-10 मिनिटे हा जप केला तरीही चालेल। घरामध्ये जपमाळ असेल त्या जपमाळेचा वापर करा। जपमाळ कोणती वापरावी? स्फटिकांची जपमाळ माता लक्ष्मीस अतिशय प्रिय आहे। किंवा कमलगट्टा, कमलगट्टा म्हणजे कमळाच्या बिया, तर त्याचीही जपमाळ मिळते। या दोन्ही जपमाळ माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करण्यासाठी अतिशय उत्तम मानल्या गेलेल्या आहेत। जर तुमच्याकडे यापैकी एखादी जपमाळ नसेल तर आपण रुद्राक्षांची जपमाळ सुद्धा वापरू शकता, किंवा कोणत्याही धान्याचे 108 दाणे मोजून घ्या। तांदूळ असेल, गहू असतील, 108 दाणे मोजून घ्या आणि त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहाय्याने हा जप आपण करायचा आहे। जप कोणता आहे, मंत्र कोणता आहे? ओम श्रीं श्रियै नमः, ओम श्रीं श्रियै नमः, ओम श्रीं श्रियै नमः। मित्रांनो, माता लक्ष्मीला धन आकर्षित करण्यासाठी, प्रसन्न करण्याचा हा मंत्र। आपण माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचाही जप करू शकता, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः। हातामध्ये आपल्या मुठभर धने आहेत आणि आपण हा मंत्र जप करतो आहोत। किंवा ज्यांना हे मंत्र जप करणं शक्य होणार नाही त्यांनी ओम महालक्ष्मये नमः, ओम महालक्ष्मये नमः हा मंत्र जप केला तरी हरकत नाही। मित्रांनो, 108 वेळा हा मंत्र जप करा। आपल्या हातातील जे धने आहेत ते या मंत्रोच्चाराने प्रभारित होतात, त्यांच्यामध्ये एनर्जी उत्पन्न होते आणि त्यानंतर हे मुठभर धने आपण आपल्या डोक्यावरून, आपण आपल्या स्वतःच्या डोक्यावरून किंवा आपल्या घरात जी कमावती व्यक्ती आहे, जी आपल्या घरामध्ये पैसा कमावून आणते, अशा व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा वारायचे आहेत। वारणे म्हणजे काय? तर ज्या प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीची नजर उतरवतो,
ज्या प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीची दृष्ट काढतो अगदी त्याच प्रकारे आपण हे धने, हे मुठभर धने त्या कमावत्या व्यक्तीच्या किंवा स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा वारायचे आहेत. आणि त्यानंतर याच धन्यातील, या मुठभर धन्यातील फक्त 7 दाणे आपण आपल्या धनस्थानी ठेवायचे आहेत. धनस्थान म्हणजे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता, रक्कम ठेवता, सोनं नाणं ठेवता, मौल्यवान वस्तू दागदागिने ठेवता, मौल्यवान रत्न ठेवता, त्या ठिकाणी यातील फक्त 7 दाणे मोजून आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. हे ठेवत असताना सुद्धा ओम महालक्ष्मये नमहा, ओम श्रीम श्रीये नमहा, ओम श्रीम नमहा या माता लक्ष्मीच्या मंत्रांचा सातत्याने जप करा. हे जे 7 दाणे आपण ठेवलेले आहेत, या 7 दाण्यांमुळे माता लक्ष्मीचा अखंडित वास आपल्या तिजोरीमध्ये होणार आहे. तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहणार आहे याची आपण मनोमन कल्पना करायची आहे, लक्ष्मीस प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आज लक्ष्मीपूजन केलेलं आहे त्या ठिकाणीही बसू शकता, किंवा जर तुम्ही लक्ष्मीपूजन काही कारणास्तव करू शकत नसाल तर आपल्या देवघरापुढे बसून जिथे कुठे माता लक्ष्मीची मूर्ती आहे, तस्बीर आहे, तिथे आपण बसायचं आहे. आणि आपल्यासमोर एका वाटीमध्ये कापराच्या 3 ते 4 वड्या आपण घ्यायच्या आहेत, जास्त कमी सुद्धा घेऊ शकता. आणि त्यावरती पुन्हा एकदा आपल्याच हातातील 7 दाणे आपण ठेवायचे आहेत. हा कापूर प्रज्वलित करायचा आहे, जाळायचा आहे. मित्रांनो, या कापरासोबत हे 7 धनेसुद्धा, हे धन्याचे दाणेसुद्धा जळणार आहेत. आणि त्यावेळी पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील दैन्यावस्था, गरिबी, दरिद्रता, अलक्ष्मी, ज्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत या सर्व गोष्टी निघून जाऊ देत, आपल्या वास्तूतून या गोष्टी हद्दपार होऊ देत आणि माता लक्ष्मीचा अखंडित वास आपल्या वास्तूमध्ये निर्माण होऊ देत. मित्रांनो, त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे जे आपल्या मुठीतील उरलेले धने आहेत हे आपण आपल्या घराच्या उत्तर दिशेकडे, आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे या उत्तर दिशेकडे जाऊन, जर त्या ठिकाणी तुमचं अंगण आहे तर या अंगणामध्ये छोटासा खड्डा पण खणायचा आहे. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहता तर आपल्या फ्लॅटच्या उत्तर दिशेला जी भिंत आहे त्या ठिकाणी आपण एक छोटीशी कुंडी त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि त्या कुंडी जर नसेल तर एखादं मातीचं मडकं ते सुद्धा आपण वापरू शकता, मातीचं पात्र वापरू शकता, त्यामध्ये आपण माती भरायची आहे किंवा कुंडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये छोटासा खड्डा खणून हा उपाय आपण करायचा आहे. एका सफेद रंगाच्या कागदावरती आपण हिरव्या रंगाच्या शाईने म्हणजेच हिरव्या पेनाने आपली इच्छा लिहायची आहे. ही इच्छा खरं तर धनासंबंधी, पैशांसंबंधी असावी किंवा आपण इतर इच्छासुद्धा त्यामध्ये लिहू शकता. पैशासंबंधीच्या इच्छा खूप लवकर पूर्ण होतात अशी अनेक लोकांना प्रचिती आहे, अनुभव आहे. मात्र तुम्ही इतर इच्छासुद्धा अगदी बिनदिक्कतपणे लिहू शकता. तर अशी इच्छा लिहून या कागदाची घडी करून हा घडी घातलेला कागद आपण या खड्ड्यामध्ये टाकायचा आहे. हा कागद टाकल्यानंतर त्यावरती हे मुठभर धने आपण टाकणार आहोत आणि वरून आपण पुन्हा एकदा ती माती सारायची आहे, हा खड्डा पूर्णपणे भरायचा आहे. हा उपाय तुम्ही अंगणातही करू शकता उत्तर दिशेकडे, किंवा तुमच्या फ्लॅटमध्ये छोटीशी कुंडी ठेवून, एखादं मातीचं पात्र ठेवून त्यामध्ये माती भरून हा उपाय केला तरीही चालेल. मित्रांनो, हा उपाय करताना सुद्धा ओम श्रीम श्रीये नमहा, ओम श्रीम नमहा, ओम महालक्ष्मये नमहा अशा कोणत्याही मंत्राचा सातत्याने जप करा. आणि त्या ठिकाणी 2 अगरबत्ती लावून त्या खड्ड्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, प्रोक्षण करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हात जोडून माता लक्ष्मीचं प्रार्थना करायची आहे की हे माते लक्ष्मी, आमची ही इच्छा लवकरात लवकर तुझ्या कृपेने पूर्ण होऊ दे. त्यानंतर आपण हात वगैरे स्वच्छ धुवा, आपल्या देवघरापुढे येऊन बसा, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीपूजन केलेलं आहे या लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी येऊन बसा आणि पुन्हा एकदा मनोभावे हात जोडून आपली ही इच्छा पूर्ण होऊ देत अशी मनोमन आपण कामना करायची आहे, इच्छा बोलून दाखवायची आहे. मित्रांनो, जे धने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा धनस्थानी ठेवलेले आहेत, पैशाच्या ठिकाणी ठेवलेले आहेत, हे धने आपण एखाद्या पात्रामध्ये, वाटीमध्ये, एका छोट्याशा डबीमध्ये किंवा लाल पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये आपण ते गुंडाळून त्या ठिकाणी त्याची पुरचुंडी करून सुद्धा ठेवू शकता. प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्येला, ज्या ज्या ठिकाणी माता लक्ष्मीशी संबंधित दिवस आहेत, तिथी आहे, अशा विशिष्ट तिथींना आपण या धन्यांना धूपदीप दाखवत चला. हे धने नेहमी प्रभारित राहतील, ऊर्जितावस्थेमध्ये राहतील आणि माता लक्ष्मीचा अखंडित वास आपल्या वास्तूमध्ये निर्माण होईल. पुढच्या वर्षी जेव्हा लक्ष्मीपूजन येईल किंवा धनत्रयोदशी येईल त्या दिवशी आपण हे धने वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. आणि त्या ठिकाणी नवीन धन्यांची स्थापना अगदी याच व्हिडिओमध्ये जी विधी मी सांगितली त्या विधीने करू शकता. संपूर्ण आयुष्यभर माता लक्ष्मीची अखंडित कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सातत्याने बरसत राहील यामध्ये शंका नाही.
हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा, कॉमेंटमध्ये ओम माता लक्ष्मी किंवा महालक्ष्मये नमः यापैकी कोणताही मंत्र आपण लिहू शकता. आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव लिहिलं तरीही चालेल, वेळ नसेल तर ओम किंवा श्रीसुद्धा लिहा. आणि मित्रांनो, आपण जर आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, अशा प्रकारचे चांगले धार्मिक व्हिडिओज हे इतरांना पाठवणं, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ते शेअर करणं यासारखं पुण्याचं काम दुसरं कोणतंही नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या ग्रुप्समध्ये आपण सातत्याने शेअर करत राहा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.